subscribe now and press the bell icon. Never miss an update. भुसावळ शहरात आज रोजी रोटरी क्लब ऑफ भोपाळ स्मार्ट सिटी व रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या सौजन्याने सुरश्री एकल गायन स्पर्धेच्या प्रथम फेरी स्पर्धा पीओ नाहटा महाविद्यालयात यशस्वीरित्या पार पडली. संपूर्ण देशभरात ही सुरश्री एकल गायन स्पर्धा विविध स्तरावर घेतली जात असून महाराष्ट्र देखील सर्व जिल्ह्यांमधून ही स्पर्धा घेण्यात आली. यात गेल्या महिनाभरापासून संपूर्ण जळगाव जिल्ह्यात या स्पर्धेची जाहिरात करण्यात आलेली होती. यातच आज भुसावळ येथे झालेल्या या स्पर्धेच्या प्रथम फेरीत जवळजवळ 38 अधिक स्पर्धकांनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यात प्रत्येक शहरातून 3-3 स्पर्धक निवडून ते पुढील पात्रता फेरीत पाठविले जाणार आहे. यावेळी निरीक्षक म्हणून महेश फलक, बापू महाजन तसेच रोटरी क्लबचे अध्यक्ष सुमित यावलकर यांची उपस्थिती होती, तर परीक्षक म्हणून प्रदीप पटेरिया यांची उपस्थिती लाभली. यावेळी स्पर्धकांनी संगीताच्या सुरेल तालावर लयबद्ध सुंदर गाणी म्हणत उपस्थितांना मंत्रमुग्ध करत प्रेक्षकांची मने जिंकली. यावेळी धर्मेंद्र मेंडकी यांचे स्पर्धकांना अनमोल मार्गदर्शन लाभले. या स्पर्धेत भुसावळ शहरातून मानसी अडवाणी, जानवी कुलकर्णी, खुशी वाघमारे यांची उत्कृष्ट गायक म्हणून निवड करण्यात येऊन सेमी फायनल मध्ये त्यांना प्रवेश देण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वा फेगडे आणि रिया चांदवानी यांनी केले. या सुरेल कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष सुमित यावलकर, प्रमुख निखिल बोंडे, सचिव शुभम सवर्णे, पीआरओ नयन पवार, शुभम झोपे, यश अग्रवाल, प्रतीक चौधरी, नवल बनसोडे, उमेश गोरदे, वैभव कोळी, महिमा जैन, मानसी पाटील, डॉली दुदानी आदींची प्रमुख उपस्थिती होती. किती विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्याच्यामध्ये? आजच्या या सुरक्षित कार्यक्रमामध्ये आम्ही ही याची मार्केटिंगची एक प्रचार केला होता, पूर्ण जिल्ह्याभरात केला होता. यामध्ये आज भुसावळ ते जळगाव येथून काही नाशिक, काही पुणे इथले सुद्धा स्पर्धक इथं या स्पर्धेला आलेले आहे. ही ऑल ओव्हर इंडियामध्ये ही स्पर्धा घेतली जाते. एकाच वेळी ऑल ओव्हर इंडिया, चेन्नई, वेगवेगळ्या कर्नाटक इथं ही स्पर्धा चालवली आहे. प्रत्येक सिटीमधून 3-3 जण हे आता पुढच्या फेरीसाठी भोपाळ इथे जातील आणि तिथं नंतर सेमीफायनलला प्रथम प्राईज हे 5 लाखाचं असतं. आजच्या या भुसावळमध्ये झालेल्या या कार्यक्रमामध्ये 38 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला होता आणि हे सर्व स्पर्धा एक चांगल्या लेव्हलचे सगळे स्पर्धक होते. सबस्क्राइब नाउ अँड प्रेस द बेल आयकन. नेव्हर मिस अन अपडेट.